ऋषी पंचमी निमित्तानं शेगाव मध्ये गर्दी पाहायला मिळते ऋषी पंचमी हा दिवस संत पुण्यतिथी म्हणून संत गजानन एकशे अकरा वर्ष पूर्ण झाले असल्याचं कळून श्री संत गजानन महाराजांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच अठराशे अष्ट्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात तेवीस तारखेला दिसले असं कळून येते त्यांचे अनुयायी हे तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात त्यामुळे ऋषी पंचमीला संत गजानन महाराजांनी समाधी घेतली होती तिथीनुसार या घटनेला एकशे अकरा वर्ष पूर्ण झालेत मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या वर्षीपासून संस्थांने सर्व उत्सव बंद ठेवलेत अकरा सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी दिनी संत गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव याही वर्षी उल्हासात मोठ्या प्रमाणात होणार नाही मोजक्या भाविकांच्या हस्ते कोविड नियमांचं पालन करत पुण्यतिथी उत्सव अंतर्गत पूजाविधी करून साजरा करण्यात आला कोरोनाची लाट ओसरत असली तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता सध्या वर्तवण्यात येते त्यामुळे अजूनही सर्व मंदिरं बंद असल्यानं भाविकांनी शेगाव इथं न येता आपल्या घरूनच संत गजानन महाराजचरणी नतमस्तक होण्याचं आवाहन संस्थांच्या वतीनं सर्व भाविकांना करण्यात आलं होतं मात्र आज शेगावात भाविकांनी श्रीचरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दी केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी